नमस्कार मी वैशाली आज तुम्हाला स्वयंपाकघरातील दहा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे पहिलं गुलाबजामून बनवताना गुलाबजामून तळून झाल्यावर त्यांना पिनने बारीक खोल करून घ्यावेत म्हणजे पाकात टाकल्यावर मध्ये पाक छान आतपर्यंत मुरला जातो टीप नंबर दोन एक चमचा बेकिंग सोडा आणि त्यात लिंबाचा रस तीन चार थेंब घाला आता पितळेच्या भांड्यात नीट लावा आणि थोडा वेळ राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवा असं केल्यानंतर तांबे पितळची भांडी चमकतील टीप नंबर तीन फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत त्यामुळे फ्रीजमधील दुर्गंध निघून जाईल टीप नंबर चार थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ चांगले आंबवण्यासाठी थोडंसं पाणी गरम करून पीठ बारीक करताना टाका पीठ चांगले आंबले जाईल टीप नंबर पाच भात मोकळा होण्यासाठी शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका भात मोकळा होईल टीप नंबर सहा आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा टीप नंबर सात पाणीपुरीच्या पुऱ्या कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना रव्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा यामुळे पुऱ्या अगदी कुरकुरीत होतील टीप नंबर आठ डोसा किंवा तांदळाचे घावन बनविताना पीठ तव्याला किंवा भांड्याला चिटकवू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून त्यावर अगोदर चांगला फिरवावा यामुळे तव्याला पीठ चिटकणार नाही टीप नंबर नऊ लिंबाचं लोणचं खराब व्हायला लागलं असेल तर त्यात विनेगर टाकून गॅसवर ठेवून थोडा वेळ शिजवा लोणचं खराब होण्यापासून वाचेल टीप नंबर दहा खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये त्याने दूध फाटते तुम्हाला जर माझ्या टिप्स आवडल्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू वाचिंग वॉचिंग माय व्हिडिओ